भारत माता की, भारत माता की, भारत माता की। आजच्या या आपल्या पंचकोशी मध्ये या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी उपस्थित असलेले या अखंड भारताचे माजी संरक्षण राज्यमंत्री, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुतुल्य माननीय डॉक्टर सुभाजी भामरे साहेब, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम, आमचे मित्र, आमचे आदर्श सुनील आबा गायकवाड, या मालेगाव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष निलेशजी कचवे सर, माजी जिल्हा अध्यक्ष दादा जाधव, गजू अण्णा देवरे, आमचे मित्र नितीनजी पोफळे साहेब, आमचे मार्गदर्शक हरिप्रसाद गुप्ताजी, आमचे मित्र लकीआबा गिल, गुलाबदादा पगारे, कमलेशजी निकम, दीपकजी शिंदे, राजेंद्रजी शेलार, संजयजी काळे, भरतकाका पोफळे, दिनेशजी सांबळे, या तालुका अध्यक्ष गजू अण्णा देवरे, दीपकजी देसले, प्रकाश काका सुराणा, सूर्यकताई भुसे, आमच्या डबळेश्वर गावातील प्रथम नागरिक शोभाताई पवार, संभाकाका कापंडीस, आमच्या आगार बुद्रुकचे प्रथम नागरिक आमचे बंधू विठ्ठल अण्णा हिरे, तसेच आमचे दुसरे बंधू माजी सरपंच रामचंद तात्या हिरे, योग्यजी देसले, आमचे मित्र डॉक्टर उमेशजी निकम, सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ व या पंचकोशीतील आलेले सर्व आपले ग्रामीण भागातील शेतकरी बांधव, तरुण मित्रांनो, खऱ्या अर्थाने या आपल्या देशामध्ये निवडणूक लागली, निवडणूक लागल्यानंतर हा आपला आज पहिला मेळावा आहे आणि या मेळावा प्रसंगी आपण या देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेब, अमित शहा साहेब, जेपी नड्डा साहेब, या देशाचे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या नेत्यांवर जो विश्वास टाकला आणि पुन्हा तिसऱ्यांदा आपलं तिकीट दिलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो। या देशामध्ये कधी न होणारं राम मंदिर 500 वर्षापासून प्रलंबित असं राम मंदिरचा विषय मोदी साहेबांनी मार्ग लावला, भारतीय जनता पार्टीने मार्ग लावला, 370 कलम हटवलं, या देशातील रस्त्यांचा जाळा विणला गेला, रस्ते मोठ्या प्रमाणात रोज 60 किलोमीटर 65 किलोमीटर रस्ता रोज या देशामध्ये होतो आहे। त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी या 10 वर्षामध्ये या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 5000 कोटी रुपयाचे काम केले, मोठ्या पाण्याच्या योजना आणल्या, सटाण्या तालुक्यामध्ये योजना आल्या, आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तीवर जे शेड लागत असतील, जिथे जिथे हायमस लागत असतील, त्या ठिकाणी हायमस दिले, प्रचंड प्रमाणात आम्ही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला पत्र दिलं आणि निश्चितपणाने बाबांच्या बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, ती रात्री 12 वाजता सुद्धा बाबांनी आपला फोन करून 10 वर्षामध्ये आपल्या भागातील समस्या सोडवल्या असतील। त्याच्यानंतर खास करून आमच्या बरोबर या मालेगाव तालुक्यातील कसमादेमधील तरुणांनी सेंडेट योजना केली होती, पण त्यांना सबसिडी मिळत नव्हती, ती 8-8 लाख रुपयाची सबसिडीसाठी बाबासाहेबांनी आमच्या बरोबर दिल्लीला 3 दिवस सर्व मंत्रालयामध्ये फिरून सर्व्या माणसांना, सर्व्या शेतकरी बांधवांना ती सबसिडी त्यांच्या अकाउंटवर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्यांचे बाबांनी पाठपुरावा केला। बाबांनी अनेक काम केले ते बाबांच्या भाषणामध्ये सांगतील। त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतील, ज्यावेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस 13 युद्ध आयोग होत, त्यावेळेस फक्त आपल्या गावामध्ये किंवा आपल्या पंचकोशीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावाला ग्रामीण भागामध्ये एका पर माणसाला फक्त 60 रुपये मिळायचे, परंतु भारतीय जनता पार्टीचा सरकार आल्यानंतर 14 वित्त आयोग आणि 15 वित्त आयोगामध्ये ग्रामीण भागातील पर माणसाप्रमाणे 705 रुपये, म्हणजे एक साधं उदाहरण देतो, जर का मी या गावामध्ये सरपंच होतो बाबासाहेब 10 ते 15 मध्ये फक्त 2 ते 2.5 लाख रुपये 13 वित्त आयोगमध्ये यायचे, पण 14 वित्त आयोग आल्यानंतर तेच पैसे 22.5 लाख रुपये दरवर्षाला यायला लागले। म्हणजे आपल्याला ग्रामीण भागाची विकास खऱ्या अर्थाने आपल्याला भारतीय जनता पार्टीने आपल्याला शिकवलाय। घरकुल असतील, ज्यावेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस वर्षाला फक्त 2 ते 3 घरकुल यायचे, परंतु आता रामचंद भाऊ आणि इतर अण्णाच्या माध्यमातून अनेक ज्याला घरकुल पाहिजे असेल त्याला घरकुल मिळतं, त्याला रेशन मिळतं, अनेक योजना केंद्र सरकारने राबवल्या आहेत। बाबासाहेब निश्चितपणाने यावेळेस सुद्धा आमच्या मालेगाव तालुक्यामधून मागच्या वेळेस 97-98 हजार रुपये 97-98 हजार मतांची आघाडी होती, त्याही पेक्षा निश्चितपणाने आम्ही सर्वजण सुनील आबा, निलेशजी कचवे सर, दादासाहेब, सर्व जाधव साहेब, सुरेश नाना ज्येष्ठ नेते आमचे आणि सर्वी
यंत्रणा मिळून आम्ही निश्चितपणाने त्याही पेक्षा जास्त मतदान देण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी आमच्या पावडर प्लांट साठी ज्याच्या परमिशन लागत होत्या त्या परमिशनला आम्हाला मदत केली. मित्रांनो, या ठिकाणी मी 120 KLPD एक कोटी 120 कोटीचा इथेनॉल प्लांट मंजूर केलेला आहे. त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी बाबांनी मला अडचण आली असेल, केंद्र सरकारची असेल, त्याच्यात अनुदानाची असेल, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आम्हाला मदत केली, मोर्गन ग्रुपला मदत केली, निश्चितपणाने त्या सोडवल्या. त्याचा फायदा असा होईल की निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये 1-8 महिन्यानंतर इथं प्रोडक्शन चालू होईल. मी बाबासाहेबांच्या समोर शब्द देतो की आपल्या भागातील जो मक्का आहे, जर का 2200 रुपये मक्काचा भाव असेल तर आम्ही 100 रुपये जास्त भाव देऊ. याचं कारण तो आम्हाला 1 रुपया ट्रान्सपोर्टेशन खर्च कमी लागेल म्हणून आम्हालाही ते द्यायला जमेल. ज्या पद्धतीने आपण या भागामध्ये दूध व्यवसाय करत असताना आज मालेग कसमादेमध्ये आम्ही 1.5 लाख लिटर दूध संकलन करतो आणि महाराष्ट्रातून 4 लाख लिटर दूध संकलन करून पावडर बनवतो, परंतु या भागामध्ये या पंचक्रोशीमध्ये बाबासाहेब आम्ही 1 रुपया जास्त अमूलच्या माध्यमातून देतो आणि आम्ही 1 रुपया लिटर जास्त भाव देण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेब आमच्या भागातील खऱ्या अर्थाने या कळव मालेगाव बाह्य मतदारसंघ आणि सटाणा मतदारसंघ खरा जर शेतकऱ्यांचा विषय असेल, शेतकरी खूप अडचणीत आहे आणि खराज आणि कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी हा निघत असतो. वेळोवेळी तुम्ही दखल घेऊन नाफेडच्या माध्यमातून, SSFच्या माध्यमातून अनेक प्रकारे तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा 5 लाख टनाचा कोटा दिला होता, यावर्षी सुद्धा तुम्ही प्रयत्न करून 7 लाख टनाचा कोटा दिलेला आहे, परंतु हा कायमचा मार्ग आपल्याला या पंचकोशीमधील या दोघं तालुक्यांमध्ये जर का सोडायचा असेल तर आपल्याला निश्चितपणाने ज्या पद्धतीने भावनगर जिल्ह्यामध्ये गुजरातमध्ये प्रोसेसिंग युनिट आहेत ते प्रोसेसिंग युनिट या मालेगाव तालुक्यामध्ये आणि सटाणा तालुक्यामध्ये उभे राहिले पाहिजे. त्यासाठी भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं जे लाईट बिल आहे ते लाईट बिल हे इंडस्ट्रीयलचं नसून ऍग्रो टॅरिफने जर लाईट बिल दिलं बाबासाहेब तर निश्चितपणाने प्रत्येक गावामध्ये प्रोसेसिंग युनिट येईल आणि जे नाफेड भाव देतो त्या भागामध्ये जे ज्यांचे ज्यांचे फेडरेशन आहेत ते प्रकल्प उभं राहतील आणि ते काम फक्त तुम्हीच करू शकता. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हे निश्चितपणाने आग्रह करतो. दुसरा विषय, मोदी साहेबांनी मुद्रा लोनची जी योजना आहे ती 10 लाखापर्यंत होती, ती 20 लाखाची त्याची मर्यादा वाढवलेली आहे बाबासाहेब, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला गाई घेण्यासाठी म्हशी घेण्यासाठी आमच्या भागातासाठी तो तुम्ही निश्चितपणाने तुम्ही एकदा शब्द दिला की तो पाळला जातो. गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही तो निश्चितपणाने बघितला आहे आणि पाहिला आहे आणि ती ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे आणि पुन्हा या देशामध्ये मोदी साहेबांचंच सरकार येणार आहे, 400 का 450 जागा येणार आहेत हे आम्हाला माहिती आहे, तुम्ही सुद्धा प्रचंड मताने निवडून येणार एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू. मागच्या पंचवार्षिकला त्याही पंचवार्षिकला या सर्व जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही मंत्री साहेब झालात आणि मंत्री झाल्यानंतर तुम्ही आमच्या समस्या सोडवल्या, त्याही याही पुढे आमच्या सोडवा. त्याच्यानंतर या आमच्या भागामध्ये सर्वात मोठा पाट कॅनलचा विषय आहे, ते जर का पाट कॅनल सिमेंट कॉन्क्रीटचे झाले बाबासाहेब तर आम्हाला निश्चितपणे शेतकरी बांधवांना रब्बीचा हंगाम निश्चितपणाने काढता येईल, जर दुष्काळ असेल तर रब्बीचा हंगाम येईल आणि 2 पैसे आमच्या भागामध्ये खेळता येईल. ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये आणि युरोप खंडामध्ये प्रोसेसिंग युनिट असतील तर शेतकरीला शेतमालाला भाव भेटेल, त्या पद्धतीने आम्ही या मालेगाव तालुक्यामध्ये आणि सटाणा तालुक्यामध्ये निश्चितपणाने तरुणांना घेऊन एक चांगली योजना केंद्रामार्फत राबवून प्रत्येक ठिकाणी आपण प्रोसेसिंग युनिटसाठी आपण प्रयत्न करू. गव्हर्नमेंटचं मोठं अनुदान आहे, जशा ज्या त्या पद्धतीने मागच्या वेळेस त्या प्रोसेसिंग युनिटसाठी तुम्ही 50% अनुदान काढून दिलं होतं कोल्ड चेन मध्ये घेऊन, त्या पद्धतीने या कोल्ड चेन मध्ये घेऊन या भागामधील खास करून या कसमादेच्या भागामध्ये ती युनिट आणले तर निश्चितपणाने हा कायमस्वरूपी कांद्याचा प्रश्न निघेल. ज्या पद्धतीने नारपारसाठी तुम्ही 15 कोटी रुपये मंजूर करून आणले त्याबद्दल तुमचं मनापासून इराकने आभार मानतो. बराच वेळ झालाय त्याच्यामुळे जास्त काही न बोलता मी माझं भाषण आटपचं घेतो. बाबासाहेब तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, खऱ्या अर्थाने या पंचकोशीतील आमचे शेतकरी बांधव बाबासाहेब माझ्या शेतकऱ्यांबद्दल अतिशय तळमळ आहे, कारण दिवसातनं 24 तासांमध्ये 10 तास मी शेतकऱ्यांमध्ये राहतो, 2 वेळेस आमचे शेतकरी आम्हाला दूध टाकतात, आम्हाला 10 दिवसात पेमेंट करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, तुमच्याकडे कायमस्वरूपी मागत राहू आणि तुम्हीच त्या सोडवणार हे आम्हाला निश्चितपणाने माहिती आहे, कारण या देशामध्ये या जगामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व प्रश्न आम्ही तुम्ही सोडवू शकता असे मला या सर्वांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं मी निश्चितपणाने मला आश्वासन करूस वाटतं. या ठिकाणी सर्वता तुम्ही प्रथम आज सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. मित्रांनो, मी माझ्या जीवनामध्ये जीवन जगत असताना 3 गोष्टी पाळतो. एक म्हणजे न्यू डे इज न्यू लाईफ,
नवीन दिवस हा नवीन जीवासारखा असतो. आई वडील गुरुजनानंतर महत्वाची असते ती वेळ. समुद्राच्या लाटा आणि वेळ या कधी कुणासाठी थांबत नाही. आणि तिसरा मुद्दा, सुखाची बेरीज दुःखाची वजाबाकी, सद्गुणांचा गुणाकार दुर्गुणांचा भागाकार, या पद्धतीने तुम्ही जीवन जगलं तर निश्चितपणाने तुमचा सर्वांचा फायदा होईल. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम स्वरूपी. या गावामधील सर्व आमचे नेते हे नेते आमच्यासोबत असतात. म्हणजे काशीनाथजी असो, विठ्ठल अण्णा असो, रामचंद ताते असो, अनिल हिरे असो, रविपार असो, आमच्या शोभाताई आजी असो, या गावातील या शेतकऱ्यांच्या पंचकोशीतील समस्या सोडवणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आला त्याबद्दल आभार मानतो. इथेच तिंतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.